वेलकम बॅक आता हे हा ही तिसरी व्हिडिओ आहे फर्स्ट टू व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन टू डिमांड डिमांड इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल मार्केट डिमांड शेड्यूल याचा अभ्यास केलेला आहे कॉन्सेप्ट ऑफ डिमांड बघितलेला आहे आज आपण बघणार आहोत मार्केट डिमांड कर्व मार्केट डिमांड कर्व म्हणजे काय विथ द हेल्प ऑफ दिस शेड्यूल वी कॅन एक्सप्लेन मार्केट डिमांड कर्व तर मार्केट डिमांड कर्वसुद्धा आपण एक्सप्लेन करू शकतो इथं बघू शकता तुम्ही मी याचे थोडेसे ओके okay, म्हणजे तुमच्या पुढे ह्या दोन्हीही गोष्टी क्लिअर दिसतील त्या दृष्टिकोनातून मी हे तुम्हाला दाखवत आहे बघू शकता तुम्ही तर डिमांड ओके तर बघा इथं काय वस्तूची किंमत जशी काय तुमची इथं बघू शकता बघा ओके हे बघा आता हे एकूण कमोडिटी काय एक्स आहे ए बी सी आणि मार्केट डिमांड म्हणजे ह्या तिघांची डिमांड त्याला आपण काय म्हणतो मार्केट डिमांड असं म्हणतो आणि ही डिमांड कशी चेंज होत जाते है का नाही म्हणजे वेन द प्राईस इज टेन डिमांड इज मार्केट डिमांड इज थर्टी वेन प्राईस ऑफ एट दॅट टाईम मार्केट डिमांड इज फोर्टी तर हाच भाग इथं सांगितलेला आहे कसं सांगितलं आहे बघा वेन द प्राईस इज टेन म्हणजे वस्तूची किंमत वाढली जास्त असेल तर डिमांड कसे कमी आहे म्हणजे टेन असताना डिमांड किती आहे तुमची या ठिकाणी इथं बघू शकता तुम्ही डिमांड किती आहे तुमची थर्टी एम हा इथं थर्टी थर्टी कुठं असणार आहे ट्वेंटी आणि फोर्टीच्या मध्ये थर्टी असणार आहे वेन डिमांड इज एट तर डिमांड किती असणार आहे तुमची या ठिकाणी फिफ्टी इथं बघू शकता तुम सॉरी फोर्टी फाईव्ह आहे तर इथं हे फोर्टी फाय इथं आहे तर अशा प्रकारे तुम्ही दाखवू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही ॲक्सेस घेऊ शकता तर एकच सांगायचं आहे या ठिकाणी हायर द प्राईस

थ्री एक्स एक्सिस रिप्रेझेंट मार्केट डिमांड अँड वाय एक्सेस रिप्रेझेंट द प्राइस ऑफ द कमोडिटी हा भाग मी तुम्हाला परत परत सांगतो तोच भाग काय की नेहमी आपण वाय एक्सिसवरती प्राइसेस दाखवणार आहोत मग तो इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल असेल किंवा तो तुमचा मार्केट डिमांड शेड्यूल असेल कोणताही असो म्हणजे जेव्हा आपण डिमांड कर्व एक्सप्लेन करतो तेव्हा नेहमी वाय एक्सेसवरती प्राइस दाखवत असतो आणि एक्स एक्सिसवरती आपण डिमांड दाखवत असतो ओके ना द मार्केट डिमांड कर्व डीडी स्लोप डाउनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट तुम्ही ह्या बघा बघू शकता हा डीडी डिमांड कर्व तो कसा आहे स्लोपिंग डाउनवर्ड आहे इथं सुद्धा हा स्लोपिंग डाउनवर्ड आहे ओके नेक्स्ट पुढे काय सांगितलंय तुम्हाला द डिमांड कर्व डीडी शो डाउनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट इंडिकेटिंग अँड इनवर्स रिलेशन बिटवीन प्राइस अँड मार्केट डिमांड त्यांच्यामध्ये जो रिलेशन आहे तो कुठला आहे तुमचा इनवर्स रिलेशनशिप आहे ठीक आहे ट्राय प्रिपेयर ए मंथली डिमांड शेड्यूल ऑफ युअर फॅमिली फॉर वेरियस कम्युनिटी फॉर एक्झाम्पल व्हेजिटेबल फ्रूट मेडिसिन एक्सेट्रा तर तुम्हीसुद्धा काय करा एक डिमांड शेड्यूल तयार करा ज्याच्याद्वारे एकूण तुमच्या फॅमिलीद्वारे वेजिटेबल्स किती पर्चेस केले जातात फ्रूट्स किती पर्चेस केले जातात त्याचप्रमाणे मेडिसिन्स किती पर्चेस केले जातात असं एक टेबल तयार करायला सांगितलेलं आहे ठीक आहे तर आता रिझन्स जस्टिफिकेशन डाउनवर्ड स्लोपिंग डिमांड कर्व आर ॲज फॉलोज रिजन आता तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये तो म्हणजे वायड डिमांड कर्व स्लोप डाउनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट किंवा अग्री ऑर डिसअग्रीमध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो कसा डिमांड कर्व स्लोप्स डाउनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट किंवा डिमांड कर्व डज नॉट स्लोप डाऊनवर्ड किंवा अपवर्ड किंवा असा कोणताही क्वेश्चन असेल तर आपण करेक्ट आन्सर द्यायचे ॲग्री किंवा डिसॲग्री सांगणार आहात ऍग्री ओवर डिसॲग्रीला वन मार्क अँड एक्सप्लेनेशन थ्री मार्क्ससाठी असणार आहे म्हणजे एक पॉइंट एका मार्कासाठी असणार आहे किंवा हा क्वेश्चन तुम्हाला शॉर्ट आन्सरिंगसाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो व्हॉट आर द रिझन्स वाय डिमांड कर्व स्लोप डाऊनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट तर बघा लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिन युटिलिटी जरी तुम्ही अगोदरचे टॉपिक लर्न केलं नसेल तर काहीही फरक पडणार नाही तुम्हाला हा चांगला चांगल्या प्रकारे समजणार आहे जस्ट यू हॅव टू लिसन केअरफुली अँड यू हॅव टू रीड केअरफुली सगळ्या गोष्टी तुम्ही योग्य प्रकारे ते वाचलं पाहिजे अभ्यास केलं पाहिजे वी हॅव सीन दॅट मार्जिन युटिलिटी गोज ऑन डिमिनिशिंग विथ एव्हरी इनक्रीज इन द स्टॉक ऑफ कम्युनिटी वाईस वर्ष

बडी वुड लाइक टू सेटिसफाय हिज वॉन्ट ॲट मॅक्सिमम लेवल अँड ही ट्राय टू कन्झ्युम कमोडिटी ही इनक्रीज कन्झम्पन एज ही इनक्रीज कन्झम्पन फ्रॉम एव्हरी कन्झम्पन ही गेट लेसर लेसर युटिलिटी थोडक्यात काय म्हणायचं आहे मला या ठिकाणी आपण लॉ ऑफ आप डिमिनिशिंग माझल युटिलिटी घटत्या सीमांत पीज आपल्याला काय सांगतो जेव्हा आपण एखाद्या वस्तूचा उपभोग घेतो म्हणजे जेव्हा आपल्याला खूप तहान लागते समजा जेव्हा आपण काय करतो खूप तहान लागते वी टेक फर्स्ट ग्लास ऑफ वॉटर फ्रॉम दॅट फर्स्ट ग्लास ऑफ वॉटर वी गेट मॅक्सिमम युटिलिटी देन सेकंड ग्लास ऑफ वॉटर म्हणजे आपल्याला पहिल्या नगापासून मिळणारी उपयोगिता ही जास्त असते आणि ज्या जेव्हा जेव्हा आपण ती वस्तूचं कन्झम्शन वाढवतो त्या वस्तूपासून मिळणारं हे सॅटिस्फॅक्शन कमी कमी होत जातं त्यामुळं त्याची युटिलिटीसुद्धा कमी कमी होत जाते समजा एक ड्रेस म्हटलं तुम्ही आपण ड्रेस मटेरियल मार्केटमध्ये जातो परचेस करायला जातो तेव्हा ते सांगतात बाय टू गेट वन फ्री याचा अर्थ काय की कंझ्युमरला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा आपण एक घेतो तेव्हा आपल्याला जास्त किंमत मोजावी लागते आणि जेव्हा जेव अपन दोन कि पेक्षा जास्त क्वांटिटी परचेस करतो तेव्हा त्याची प्राइस त्याची युटिलिटी ही काय होते है? कमी कमी होत जाते तर ते आपण बघितलेलं आहे इनकम इफेक्ट आता हा टॉपिक सुद्धा घटक आपण नीट समजून घेऊ इन द केस ऑफ नॉर्मल गुड्स वेन द प्राइस फॉल्स परचेसिंग पॉवर रिअल इनकम ऑफ कंझ्युमर इनक्रीज विच एनेबल हिम टू बाय मोर ऑफ कमोडिटी दिस इज नोन ॲज इन्कम इफेक्ट बघा आपल्या सर्वांना माहीत आहे काय माहीत आहे की इन्कम इफेक्ट वेन द प्राइसेस ऑफ गो आर गोइंग टू डिक्रीज एक उदाहरण सांगू तुम्हाला समजा आपण शंभर रुपये किलो एक किलो ला शंभर शंभर रुपयाला एक किलो म मॅंगो भेटतात राईट पण त्या मँगोची प्राइस जर समजा शंभरपेक्षा शंभरच्याऐवजी आता पन्नास झाली तर आपले परचेसिंग पावर वाढले म्हणजे काय करतो आहे आता शंभर रुपयामध्ये फक्त पूर्वी वन के जी आपण मँगोज परचेस करत होतो परंतु आता आपण शंभर के जीमध्ये टू के जी मँगो परचेस करू शकतो मीन्स अवर परचेसिंग इन्कम वाढलेलं आहे इनडायरेक्टली इन्कम वाढतं जसे आता पेट्रोलचे प्राइसेस जेव्हा समजा पेट्रोलची प्राईस फोर्टी फाईव्ह रुपीज होते तेव्हा आपले परचेसिंग पावर कशी झाली जास्त झाली आता नाईन्टीच्या एटी असं इन्क्रीज होत चालली ना मग जर होत असेल तर आपली पर्चेसिंग पावर ही कमी कमी होते म्हणजे याच च अर्थ काय की एखाद्या वस्तूची किंमत खूप वाढली की आपली पर्चेसिंग पॉवर कमी होते आणि एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली की आपली पर्चेसिंग पॉवर वाढते इन्कम वाढतं आणि हाय आता ऑब्वियसली आपल्याला सर्वांना माहीत आहे हायर द इन्कम हायर द डिमांड लोअर द इन्कम लोअर द डिमांड सो इन्कम लीड्स अवर डिमांड आपल्याला माहीत आहे उत्पन्न वाढलं की मागणी वाढणार उत्पन्न कमी झालं की मागणी सुद्धा कमी होणार आहे इन्कम अँड डिमांडमध्ये कोणतं रिलेशन असतं डायरेक्ट सबस्टिट्यूट इफेक्ट इन केस ऑफ substitute गुड्स वेन द price ऑफ commodity rises, इज द कंझ्युमर टेन टू बाय मोर ऑफ substitute and अँड लेस दॅट whose price has increased, इनक्रीज दिस इज as ॲज effect. इफेक्ट आपल्या सर्वांना माहीत आहे मार्केटमध्ये अनेक सबस्टिट्यूट कम्युडिटी आहेत जसं तुम्हाला अनेक वस्तू सांगता येतील जसं लॅपटॉप असेल चा लॅपटॉप आहे HP पीचा लॅपटॉप आहे ॲपलचा लॅपटॉप आहे चा लॅपटॉप आहे सो देअर आर सो मेनी प्रोड्युसर दे आर गोइंग टू प्रोड्यूस सिमिलर कोर्स समजा असं आपण कन्सिडर करू की एच पीने आपल्या लॅपटॉपचे प्राइसेस खूप इनक्रीज केलेले असतील तर आपण डेलचा लॅपटॉप घेऊ ओके सो सबस्टिट्यूट आहेत अँड इन दिस वे वेन द प्रायसेस आर गोइंग टू इनक्रीज त्यांची डिमांड कमी होते आणि सबस्टिट्यूट कमोडिटीची डिमांड काय वाढते फॉर एक्झाम्पल टी आणि कॉफी आहे समजा वेन द प्राइसेस ऑफ टीज आर गोइंग टू इनक्रीज म्हणजे समजा काय म्हणू आपण त्याला की टीच्या प्राइसेस वाढत आहेत तर त्याची डिमांड कमी होणार आणि कॉफीची डिमांड काय होणार वाढणार म्हणजे कॉफीचे ऑलरेडी कस्टमर आहेतच परंतु आता टीचे कस्टमर कमी होणार आणि ते कॉफीकडे कन्वर्ट होणार ऑन दी अदर हँड समजा कॉफीचे प्राइसेस खूप वाढल्या तर कॉफीचे कस्टमर कमी होणार आणि तीचे कस्टमर वाढणार इट मीन्स दॅट सबस्टिट्यूट इफेक्ट वेन देर आर सबस्टिट्यूट गुड्स अवेलेबल इन द मार्केट वेन द प्राइसेस ऑफ आर गोईंग टू इनक्रीज और डिक्रीज इट्स अफेक्ट ऑन डिमांड डिमांडवर त्याचा परिणाम होतो कमी झाली किंमत तर डिमांड वाढते आणि जास्त झाली किंमत तर त्याची डिमांड कमी होते सो देअर इज अ इनवर्स रिलेशनशिप मल्टी पर्पज युजेस When a commodity can be used for satisfying several needs, its demand will rise with a fall in its price and fall with a rise in its price. बघा मल्टीपर्पज युजेस असतात काही वस्तू अशा असतात ना ज्याला बहुउपयोगी असं म्हणतो जसं की तुम्हाला माहित असेल इलेक्ट्रिसिटी वेन द प्रायसेस ऑफ इलेक्ट्रिसिटी आर गोईंग टू इनक्रीज द युसेस ऑफ दॅट इलेक्ट्रिसिटी आर गोईंग टू डिक्रीज म्हणजे त्याची किंमत वाढली की त्याचा आपण वापर कमी करतो आणि किंमत कमी झाली की वापर जास्त करतो मग मल्टीपर्पज म्हणजे काही अनेक कारणासाठी वापरतो फॉर एक्झाम्पल आपण फॅनसाठी वापरतो तो लॅपटॉपच्या चार्जिंगसाठी वापरतो मोबाईलच्या चार्जिंगसाठी वापरतो टी व्ही आर सो मेनी युजेस मल्टीपर्पज यूज यूजेस गुड्स कोणकोणते आहेत जसे की तुम्हाला माहीत असेल मोबाईल आहे लॅपटॉप आहे वॉटर आहे मिल्क आहे नंतर इलेक्ट्रिसिटी आहे सो देर आर सो मेनी गुड्स दॅट गुड्स वी कॅन यूज फॉर नंबर ऑफ पर्पजेस आपण अनेक कारणासाठी वापरतो पण त्या वस्तूच्या किंमती जर वाढल्या तर आपण त्याचा वापर कमी कमी करतो आणि जर त्याची किंमत कमी झाली तर वापर काय करतो जास्त करतो न्यू कंज्यूमर्स

मार्केटमध्ये एखाद्या वस्तूची डिमांड खूप कमी आहे मग प्राइस कमी करतात लोक हे का नाही मग प्राईस कमी केले की लोकांना पर्चेसिंग पावर वाढते आणि लोक खरेदी करतात जसं एखाद्याला गरीब माणसाला कार खरेदी करता येत नसेल आणि काय कारच्या प्राइसेस खूप कमी होत असेल तर मग काय करतात प्रत्येक जण मला वाटते की आपण चांगल्यातली चांगली कार घ्यावी मग तो सेल करतो रिसेल करतो आणि जो पुअर पर्सन आहे तो काय करतो दुसऱ्याकडून तो कार खरेदी करतो हे का नाही सेकंड हँड कार खरेदी करतो इट मीन्स दॅट वेन द प्राइसेस आर गोईंग टू डिक्री न्यू एक नवीन ग्राहक येत असतात आणि प्राइसेस वाढत असतात तेव्हा ग्राहकांची संख्या कमी कमी होत जाते आता हे टेबल शेड्यूल आपल्याला सहज कंप्लीट करणं करता येऊ शकतं बघा आता इथं तुम्हाला मी सांगितलंय हायर द प्राइस लोअर द डिमांड लोअर द प्राइस हायर द डिमांड अशा प्रकारे हे इनवर्स रिलेशनशिप आहे आणि हे, हे कम्प्लीट द फॉलोइंग हायपोथेटिकल डिमांड शेड्यूल हायपोथेटिकल आता हे असंच असायला पाहिजे असं नाही आहे तर ते थोडंफार कमी किंवा जास्त राहू शकतं बघा इथं किशे आहे प्रायसेस खूप कमी आहे तर डिमांड कशी आहे जास्त आहे आता इथं प्रायसेस कमी झाली तर कदाचित इथं डिमांड किती राहू शकते ट्वेंटी फाय होऊ शकते ट्वेंटी होऊ शकते इट्स हायपोथेटिकल म्हणजे एक्झॅक्ट फिगर तीच येईल असं नाही इथं तुम्ही ट्वेंटी फाय जरी घेतला तरीही बरोबर आहे आणि ट्वेंटी जरी घेतला तरी बरोबर आहे तर टू हंड्रेड फक्त एक लक्षात घेणं गरजेचं आहे तो म्हणजे काय हा हायर द प्राईस लोअर द डिमांड सॉरी लोअर द प्राईस हायर द डिमांड अँड हायर द प्राइस लोअर द डिमांड ह्या ट्रेंड असणं आवश्यक आहे तुम्ही माझी गुगल फॉर्म बघा त्याच्यामध्ये मी हा टेबल सुद्धा सोडून दाखवलेला आहे टाइप्स ऑफ डिमांड टाईप्स ऑफ डिमांड आता हा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत